हॅलो फ्रेंड्स बायोलॉजी मॅग्निफायडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं डे आपण म्हटलं होतं की या लेक्चरला घेऊयात एप्स आणि मॅन आणि तिथून पुढचं जे इव्होल्युशन आहे ह्युमन बिईंगचं ते, ते आपल्याला ले या लेक्चरमध्ये डिस्कस करायचं आहे तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे एप्स त्याच्यानंतर बघायचं आहे मॅन त्यांचे कॅरेक्टर आणि परत त्या दोघांमधले कॉमन कॅरेक्टर काय आहेत तर ते आपल्याला बघायचे आहेत त्याच्यावरचे प्रश्न पण आपल्याला त्या त्यावेळी घ्यायचे आहेत तर याच्यामधला मग पहिला आपण बघूयात एप्स एप्सचे कॅरेक्टर्स बघायचे तुम्हाला प्रो फेस होता ऑर्थोज्ञातस आणि प्रो असा पुढं झुकलेला आपला जसं समोर बघतो आहे पण त्याच्यामध्ये पण असा आपण काय म्हणत आता माझं ड्रॉइंग एवढं चांगलं नाही आहे हे जर कपाळ आहे त्याच्यामध्ये इथं थोडं डोळ्याचे असली तसं ना आणि हे असं आपला चेहरा बऱ्यापैकी थोडासा असं असतो ना थोडा असं पुढं बघतोय आपण बरोबर की ह्या डायरेक्शनला तरी पण म्हणजे आपलं कसं दाखवू आपण सळ कपाळ त्याच्यानंतर हे असं नोस आणि हां हे असं काहीतरी स्ट्रक्चर असतं आपल्या बरोबर नाही तर हे असं पण याचं थोडंसं प्रोग्ञातच पुढं अर्थोज्ञातच असं समोरच बघतात पण तिरपा तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा स्लँटिंग फोरहेड याचं कपाळ आता आपलं कपाळ सरळ असतं कि नाही तर मंकीचं कपाळ म्हणजे ह्या एप्सचं बेसिकली असं आहे स्लँटिंग थोडंसं वाकडं आहे तिरपा पण म्हणत असं उतारासारखं स्नॉट स्नॉट प्रोटूडेड विथ फ्लॅट नोज नाक तर नकटच आहे म्हणजे फ्लॅट आहे सिम्पली पण स्नाऊट प्रोटुडेड म्हणजे पुढच्या साईडला आलेला स्नाऊट म्हणजे नाकाचा जो एरिया आहे तो पुढचा फेस माउथ आणि फे नोजचा जो एरिया आहे तो तो स्नाउट त्याच्यानंतर टीत लार्ज आहे दात लार्ज होते सिमियन गॅप प्रेझेंट आहे सिमियन गॅपचा हा वर्ड तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे डायस्टेमा प्रेझेंट आहे सिमियन गॅप म्हणजे काय रे रेबानो तर हे असे दात आहेत बरोबर हे काही मी राऊंडेड पॅराबेला दाखवत नाही असं तर हे सॉरी हां तर हा मधला गॅप इतका गॅप असतो दातांमध्ये नाही तर ह्याला म्हणायचं सिमियन गॅप काय म्हणतात सिमियन गॅप तो ओठांमध्ये पण असतो दातांमध्ये पण असतो तुम्ही जेनेटिक ऑर्डर डिसऑर्डरमध्ये बघितलंय तर सिमियन गॅप प्रेझेंट होता अप्पर जॉला लक्षात ठेवा कुठं लोअर जॉ मध्ये अप्पर जॉमध्ये सीमियन गॅप प्रेझेंट होता आणि एनसीझार आणि कॅन एनसीजार म्हणजे पुढचे चार बरोबर कॅनॅन म्हणजे सुळेदात दात तर त्या दोघांच्या मध्ये म्हणजे आता हे पहिले दोन दात असतील त्याच्यानंतर आ, हे असे चार येणार बरोबर नाही म्हणजे हे जर आपण बाजू बघितली तर इथं असा कॅनॅन असणार आहे तर इथं हा तुमचा सिमियन गॅप प्रेझेंट होता म्हणजे ती थोडक्यात फट होती बस त्याचं नाव फक्त लक्षात ठेवा सिमियन गॅपला डायस्टेमा म्हटलंय याच्यावरती ऑलरेडी प्रश्न आहे लक्षात ठेवा चीन अबसेंट आहे प्रॉपर लक्षात ठेवायचं चीन म्हणजे हनुवटी प्रेझेंट नव्हती कुठं कुठूनपासून चीन आली हे लक्षात ठेवायचं त्याच्यावरती प्रश्न आहे आयब्रो रिजेस हेवी होते आणि प्रोटोडेड पुढे आलेले आपल्याचे सर आहेत बरोबर नाही भूया तर त्यांच्या अशा पुढे आलेल्या होत्या त्याच्यानंतर फोरामॅन मॅगनम इन स्कल इज डायरेक्टली सॉरी डायरेक्टेड डाउनवर्ड स्कलमधला जो फोरामॅन मॅगनम पार्ट मॅग्नम पार्ट आहे तो डायरेक्टेड डाउनवर्ड लक्षात ठेवायचं आहे डाऊनवर्ड आणि फॉरवर्ड बॅकवर्ड ह्याच्यामध्ये फरक आहे तुम्हाला त्याच्यामधला पण डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर लंबार कर अबसेंट आहे कॅरेक्टर्स व्यवस्थित लक्षात ठेवा आपला जो कमरेचा कर वेक नाही आपलं कसं असतं आता हे जर मानेचा असा कर्व असतो त्याच्यानंतर थोरॅसिक म्हणजे आपल्या चेस्टचा पाठीमागचा असा असतो आणि त्याच्यानंतर लंबार कर्व असा असतो तर हा कर्व याच्यामध्ये प्रेझेंट नाही आहे त्याच्यानंतर पेल्विक गर्डल हे नॅरो आहे आपलं कसं असतं ब्रॉड असतं आणि बेसिन लाईक असतं तर लॉंग इलाँगेटेड आणि नॅरो आहे ह्यांचं है पेल्विक पेल्विक गर्डल म्हणजे काय रे हिप बोन त्याच्यानंतर ते टेल अबसेंट आहे लक्षात ठेवा टेल ही अबसेंट आहे फोर लिम्स हे लॉंगर आहेत मग असे आपण बघितलं होतं हिंडलिम्स लॉंगर होते ना इथं फोर लिम्स हात जास्त लांब आहेत पायापेक्षा फोर लिम्स आर लॉंगर दॅन हिंडलिम्स हे लक्षातच ठेवायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर सेमी इरिएक्ट होता आणि कॉड्रिपेडल चार पायावरती चालत होता दोन पायावरती नाही कुठून ह्युमन मधून मध्ये दोन पायावर चालायला लागला ॲनिमल ते सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते क्रॅनियल कॅपॅसिटी याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न येतो क्रॅनियल कॅपॅसिटी आहे चारशे ते सहाशे सगळ्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी पाठच करायची याला ऑप्शन नाही तुम्हाला लक्षात येईल एकाच क्रॅनियल कॅपॅसिटीवरती तीन वेळा प्रश्न विचारलाय तुम्हाला ते पुढे जाऊन लक्षात येईल तर क्रॅनियल कॅपॅसिटी पाठ करून ठेवा हे सगळे होते एप्सचे कॅरेक्टर्स तर आता मग आपण प्रश्न पण बघूयात याच्यावर याच्यावर विचारलेला विच ऑफ द फॉलॉइंग इज इन करेक्ट अबाउट एप्स सीई टी दोन हजार एकोणीसचा प्रश्न आहे इन करेक्ट स्टेटमेंट विचारलं किंवा ऑप्शन चीन इज अबसेंट चीन अब्सेंट आहे म्हणजे स्टेटमेंट बरोबर आहे अब्सेन्स ऑफ लंबारकर प्रेझेन्स ऑफ लंबारकर प्रेझेन्स ऑफ डायस्टेमा आता बघा डायस्टेमा प्रेझेन्स प्रेझेंट आहे करे डायस्टेमा हो सिमेन गॅप प्रेझेंट होता म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे विचारले आपल्याला इनकरेक्ट विचारले ॲबसेन्स ऑफ लंबार कर लंबारकोर अब्सेंट होता करे हो अब्सेंट होता मग काय प्रेझेन्स ऑफ लंबार कर लंब लंबारकोर प्रेझेंट आहे का नाही आत्ताच आपण बघितलं अब्सेंट आहे म्हणून इनकरेक्ट स्टेटमेंट हे आहे कारण लंबारकोर प्रेझेंट नाही आहे कमरेतला कर जो आहे बाक जो आहे म्हणून करेक्ट ऑप्शन असणारा ऑप्शन आहे तुमचं ऑप्शन नंबर सी लक्षात आले का मग प्रश्न कसे विचारले जातात कॅरेक्टर सुद्धा महत्त्वाचे आहेत क्रॅनियल कॅपॅसिटी महत्वाची आहे पुढे पुढे जाऊ तसं फसल कुठं मिळाले ते सुद्धा महत्वाचं आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आहेत आता एप्स बघितलं आता ह्युमन बिईंगचे कॅरेक्टर्स तुम्हाला बघायचे ह्युमन बिईंगमध्ये मग अशी बघितलं होतं तिकडं प्रोग्नॅथस फेस होता आता ऑर्थोग्ञातच फेस आहे मग अशीच मी त्याचा डिफरन्ससुद्धा तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यानंतर हाय फोरहेड डेव्हलप झालेला आहे फोरहेड कपाळ आपलं हाय उभं झालेलं आहे त्याच्यानंतर बोन शेप तिथं बोनला प्रॉपर शेप नव्हता आता शेप आला त्याच्यानंतर एलिव्हेटेड नोज तिकडं फ्लॅट नोज होतं आता आपण म्हणतो ना अरे ह्याला हे नाक आहे अरे हा चांगला दिसतो नाक जास्त असणं म्हणजे चांगलं असतं बरोबर नाही खरं तर नाकाचा उपयोग कशासाठी श्वास घेण्यासाठी आपण कशासाठी करतो सौंदर्यासाठी बरोबर नाही तर सोडा तो विषय इलिवेटेड नोज म्हणजे इथं तो रेफरन्स का दिला तर आपण नाक चांगलं झालं आपलं आता जे आपण म्हणतो ना हा ह्याला जास्त नाक आहे तर तसं ते इलिव्हेटेड झालं ह्युमन बिईंगमध्ये ऑब्वियसली तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर डेंटल आर्क म्हणजे आपल्या जे दाताचं आहे ते राऊंडेड पॅराबॉल आहे कसं आहे राऊंडेड पॅराबॉल तुम्ही स्ट्रक्चर फिजिकलमध्ये शिकलाय दाताचं जे स्ट्रक्चर आहे आपलं का असे दात असतात असे स्ट्रेट असतात का नाही हे असं असतं बरोबर नाही इथं असे दात असतात तर हे राऊंडेड पॅराबोला लक्षात ठेवा स्मॉल जॉ जॉ आहेत आपले वरचा आणि खालचा जबडा ते छोटे आहेत त्याच्यापेक्षा प्रॉमिनंट चीन डेव्हलपमेंट ऑफ प्रॉमिनंट चीन म्हणजे आपली जी हनुवटी आहे ती दिसते ना माकडांमध्ये दिसत नाही तर प्रॉपर आहे हा एक डिफरन्स बेसिक महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर मॅग्नम ऑफ स्कल इज डायरेक्टेड डाऊनवर्ड तिकडं कसं होतं डायरेक्टेड बॅकवर्ड होता बरोबर इथं कसं आहे डाऊनवर्ड आहे व्यवस्थित लक्षात ठेवा लंबार कर प्रेझेंट आहे आपल्याला माहिती आहे आपल्या कमरेत बाक असतो पल्वी गार्डर ब्लॉ सॉरी ब्रॉड आहे आणि बेसिन लाईक आहे तिकडं कसं होतं ब्रॉड नव्हतं तिकडे मला वाटतं स्मॉल होतं आणि इलॉन्गेटेड होतं नॅरो आणि इलॉन्गेटेड असा वर्ड होता कम्प्लीट इरेक्ट पोश्चर आपल्याला माहिती आहे आपण सळ उभा राहतो बरोबर इरेक्ट आता राहतात बसतात बघा पण इरेक्ट पोश्चर आहे आपलं बाय पेडल लोकोमोशन फरक आहे ना ते चार पायावर चालत होते आपण दोन पायावर बाय टू पेडल फूट दोन पायावर ते आपण चालतो फोर लिम्स शॉर्टर आहेत बघा ही गोष्ट लक्षात ठेवा तिकडे फोर लिम्स कसे होते बाळ लॉंगर होते ना इकडे कसे आहेत शॉर्टर म्हणजे आपले हात हे पायांपेक्षा लेंथला कमी असतात क्रॅनियल कॅपॅसिटी चौदाशे पन्नास सी सी काय असतं हे क्युबिक सेंटीमीटर बरोबर तर ते लक्षात ठेवा सी सी क्युबिक सेंटीमीटर आहे डेव्हलपमेंट ऑफ आर्टिक्युलेटेड स्पीच महत्त्वाचे फरक आहे ना मी बोलते आहे तुम्ही त्याला का आता जर लाईव्ह लेक्चर असेल तर आपण तुम्ही रिप रिप्लाय देता जेव्हा का क्लासमध्ये असेल तेव्हा किंवा अगदी तुम्ही कोणाशीही बोलता तर स्पीच आर्टिक्युलेटेड स्पीच डेव्हलपमेंट झाली ह्युमन बिईंगमध्ये जे की एप आणि ह्युमनमधलं बेसिक डिफरन्स आहे आता नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे तुम्हाला फायलोजेनेटिक रिलेशन कुणामधलं रिलेशन आहे तर ह्या एप आणि मेनमधलं म्हणजे दोघांमध्ये काय कॉमन आहे काय रिलेशन आहे तर आपल्याला ते बघायचंय तर याच्यामध्ये बघा कॅरेक्टर्स ऑफ एप्स अँड मेन तर काय कॉमन आहेत मॅन आणि टेल नाही आहे दोघांना पण टेल नव्हती बघा लक्षात घ्या लार्ज हेड हेड लार्ज होतं स्कलचा शेप वगैरे वेगळा बट हेड लार्ज आहे Chest broad, चेस्ट ब्रॉड आहे दोघांची पण चेस्ट ब्रॉड आहे का चेस्ट ब्रॉड आहे जे स्टर्नम आहे जे हर्टच्या पाठीमागचं बो बोन आहे ते स्टर्नम जे बोन आहे ते कसं आहे फ्लॅट झाल्यामुळं चेस्ट ब्रॉड झाली मोलार टीथ विथ फाईव्ह स्कस्प्स आपल्याला माहिती आहे मोलार आणि प्री म्हणजे पहिल्या छोट्या दाडा आपण म्हणतो त्याला चार पाच पॉईंट असतात तर ते दोघांमध्ये सेम आहे साऊंड प्रोडक्शन दोन्ही करू शकत होते ह्युमन स्पीच आर्टिक्युलेटेड स्पीच याचा अर्थ प्रॉपर लँग्वेज ठीक आहे पण याच्यामध्ये ते सुद्धा साऊंड प्रोडक्शन करू शकतात कोण एप्स त्याच्यानंतर मेन्स्ट्रल सायकल फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल दोघांमध्ये पण येते तर, तर ही आ, मस्क, आ, हे कॉमन आहे सगळ्याच प्रायमेट्समध्ये येते ॲक्च्युली हाय डेव्हलपमेंट डेव्हलप्ड फेशियल मस्क्य मस्क्युलॅचर आता हे कशासाठी एक्सप्रेशनसाठी म्हणजे आपण जसे एक्सप्रेशन देऊ शकतो रागाला किंवा काय तुम्ही बघितलं असेल आता एप काय माहिती तुम्ही बघितले की नाही तर एपसुद्धा रागाला किंवा इमोशनल झालं आपल्याला जसे आपल्याला काय म्हणतो आपण एक्सप्रेशन देता येतात तशा त्यालासुद्धा एक्सप्रेशन देता येतात कारण फ फेशियल मस्क्युलॅरेचर मस्क्युलेचर म्हणजे फेसवरती जे, फेस जे मसल्स आहेत त्या हायली डेव्हलप झालेल्या आहेत त्याच्यामुळं एक्सप्रेशन देता येतात त्याच्यानंतर डी एन ए आहे हिमोग्लोबिन अल्ब्युमिन या मोलिक्युल्समध्ये सिमिलॅरिटी आहे कोणाकोणाच्या चिंपांजी गोरिला आणि मॅने यांच्या डी एन ए अल्ब्युमिन आणि हिमोग्लोबिन याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे हे एक लक्षात ठेवा आता हे झाले कॉमन पॉईंट म्हणजे एकतर काय आलं की मेन आणि एपचं फायलोजेनेटिक रिलेशनशिप काय आहे आता ओरिजिन ऑफ मॅन इथून पुढं ॲक्च्युली ओरिजिन मॅनचं सुरू झालं त्याच्यामध्ये फोर स्टेजेस आहेत पहिल्यांदा एप स्टेज त्याच्यानंतर एप मेन स्टेज प्रिमिटिव्ह मेन आणि मॉडर्न मॅन तर हे लक्षात ठेवायचं आहे एप मे एप स्टेजमध्ये काय होतं किंवा कधी होतं आता किती वर्षांपूर्वी तो प्रेझेंट होता हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इथून पुढं कारण याच्यावरती प्रश्न आहे एप स्टेज थर्टी मिलियन इयर्स आहे गो तीस मिलियन वर्ष पूर्वी हा प्रेझेंट होता प्रोप याचं जे एक्झाम्पल आहे ते कुठलं आहे प्रोप्लिओपिथेकस तर हे प्रोप्लिओपिथेकस ड्रायोपिथेकस याचं सेपरेट आपल्याला स्टडी करायचं आहे बट इथं स्टेजेस बघायच्यात स्टेजेसमध्ये कोण कोण आहे त्यांचे फक्त एक्झाम्पल्स आहेत आणि परत यांचे सेपरेट आपल्याला याचा कॅरेक्टर याचे कॅरेक्टर सगळ्याचे वेगळे बघायचे आहेत प्रोप्लिओपिथेकस होता हा एप स्टेज प्रोप्लिओपिथेकसचं डेव्हलपमेंट हे ड्रायोपिथेकसमध्ये झालेलं लक्षात ठेवा पुढं जाऊन मध्ये हे झालंय पण याचं एक्झाम्पल कोण आहे तुमचं एप स्टेजचं प्रोप्लिओपिथेकस त्याच्यानंतर एप मेन स्टेज येते इंटरमिजिएट स्टेज आहे ही कुणातली एप आणि मेन नावच आहे ना एप मेन मग याच्यामध्ये कोण कोण तर रामापितेकस येतो केनियापितेकस येतो आणि ऑस्ट्रेलोपिथेकस या तिघांपैकी ॲक्च्युली ऑस्ट्रेलोपिथेकसला आपण म्हणतो कनेक्टिंग लिंक कुणामधली एप आणि प्रिमिटिव मेनमधली एप आणि प्रिमिटिव मेनमधली कनेक्टिंग लिंक कोण आहे ऑस्ट्रेलोपिथेकस ह्या झाल्या तुमच्या पहिल्या दोन एप स्टेज आणि एप मेन स्टेज आता आपल्याला प्रिमिटिव्ह मेनची स्टेज बघायची प्रिमिटिव्ह मेनलाच प्री हिस्टॉरिक मॅन सुद्धा म्हटलं जातं प्रिमिटिव्ह मॅनलाच प्री हिस्टॉरिक मॅन याच्यावरती प्रश्न आहे सो जी ऑप्शनल नेम्स आहेत ना ती सगळी लक्षात ठेवायची तुम्हाला फर्स्ट ट्रूमॅन तुम्हाला विचारलं जाईल विच ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग इज फर्स्ट ट्रू मॅन तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रिमिटिव्ह मेन विचारलं जाईल किंवा तुम्हाला प्री हिस्टोरिक मेन विचारला जाईल किंवा याच्यामधले एक्झाम्पल वाईज विचारलं जाईल ते व्यवस्थित लक्षात ठेवा याला होमो हॅब याच्यामध्ये कोण कोण येतात प्रिमेटिव्ह मेनमध्ये कोण कोण येतात होमो हॅबिलस हॅन्डीमॅन टूलमेकर मॅन होमो इरेक्टस जो इरेक्ट झाला जावा मेन आणि पेकिंग मॅन दोन आहेत ही जी नावं आहेत ना बाळांनो हे जावा पेकिंग त्याच्यानंतर तिसरा काय आहे होमो निएंडर नि अँडर्थलेन्सिस किंवा निएंडर्थल मॅन ही नावं कशामुळं दिले जिथं ते फॉसिल्स शोधले जिथं तुमच्या त्या पर्टिक्युलर मॅनचे फॉसिल्स फॉसिल्स म्हणजे काय जीवाश्म त्यांचे अवशेष ते जिथं जिथं सापडले त्या प्लेसवरून त्या लोकेशनवरून तुम्हाला नाव दिले त्या पर्टिक्युलर मॅनला तर ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये प्रिमिटिव्ह मेनला प्रीहिस्टॉरिक मेन असं म्हटलं जातं व्यवस्थित लक्षात ठेवा त्याच्यामध्ये आता बघा नेक्स्ट आहे मॉडर्न मॅन हे प्रिमिटिव्ह मॅन आणि लास्ट स्टेज आहे तुमची मॉडर्न मॅन तर सगळे एक्झिस्टिंग मॅन ऑल एक्झिस्टिंग मॅन आताचे जे आपण आहोत ते आणि काही एक्स्टिंट झालेले मॅन याच्यामध्ये येतात मॉडर्न मॅनमध्ये मग क्रोमॅगन मॅन आहे त्याचं नाव सायंटिफिक नेम लक्षातच ठेवायचं याच्यावरती तीन प्रश्न विचारलेत होमो सेपियन्स फॉसिलिस एक्सटेंड झालं ना फॉसिलमध्ये कन्व्हर्जन झालं साधी गोष्ट फॉसिलमध्येच आता आपल्याला सापडतो आता जिवंत नाही सापडत म्हणून होमोसेपियन्स फोसिलिस्ट एक्स्टिंट मॉडर्न मॅन आहे आणि जो आत्ताचा जो मॉड मॉडर्न मॅन आहे किंवा तुम्ही मी जे आपण आहोत ते सगळे होमो सेपियन्स तर हे लक्षात ठेवायचे आहे मग याच्यावरचा आता आपण प्रश्न बघूयात काय आहे बघा विच ऑफ द फॉलोइंग इज ऑल्सो कॉल्ड प्री हिस्टॉरिक मॅन ई टी दोन हजार एकोणीसचा प्रश्न आहे हा हायडलबर्ग मॅन क्रोमॅग्नन मॅन हे सगळे पुढचे आहेत ॲडव्हान्स्ड आहेत त्याच्यानंतर दोन राहिले आत्ता आपण याच्यामध्ये वरती बघितलं होतं बघा इथं काय आहे होमो हॅबिलस होमो इरेक्टस आणि थॅलनेसिस तर हे तीन होते याच्यामध्ये मग कोण राहिला हँडीमॅन हँडीमॅन म्हणजे कोण आहे होमो हॅबिलस होमो हॅबिलस म्हणजे काय आहे तुमचा हँडीमॅन आहे आणि तर आता याच्यामध्ये लक्षात ठेवा दोन्ही पण प्री हिस्टॉरिकच आहे की प्रिमिटिव्ह पण हा ॲडव्हान्स्ड प्रीहिस्टॉरिक आहे कारण याच्यानंतर तुमचा मॉडर्न मॅनकडे तुम्ही जाता काय आहे ॲडव्हान्स्ड प्रीहिस्टॉरिक तर लक्षात ठेवा म्हणून प्री हिस्टॉरिक मॅन कोण आहे तुमचा हँडी मॅन तर ही गोष्ट लक्षात आली पाहिजे थोडंसं ऍप्लिकेशन बेस्ट क्वेश्चन आहे तर तो सोडवता आला पाहिजे तुम्हाला इथंपर्यंत तुम्हाला लेक्चर लक्षात आलं असेल त्याच्यानंतर आपल्याला हे वन बाय वन बाकीचे सगळे मागाशी जे, जे बघितले ते पण आणि हे सगळे वन बाय वन हे जे मॅन आहेत त्यांचं पर्टिक्युलर सेपरेट स्टडी करायचं आहे मॉडर्न मॅनपर्यंत होमो सेपियन सेपियन्स पर्यंत तर वन बाय वन त्याचे कॅरेक्टर्स असणार आहे त्याच्यावरती सुद्धा बरेच सारे प्रश्न विचारले तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा आणि हे जर लेक्चर तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित तर तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे त्याचबरोबर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा मिळतील थँक्यू